नमस्कार, नमस्कार. तुमचा परिचय? माझं नाव पवन बाजीराव पाटील मास्तोली, कराड तालुका. वस्ताद. कुठून घेतला होता काय मोबाईल? हा, मी बच्चा होता त्यावेळी, कडेपूर मधनं घेतलेला. कडेपूर ते पाहुण्याच्याकडे आम्ही आणला होता. त्यावेळी आम्ही 51,000 रुपये घेतलेला, एकदम लहान. तुम्ही तयार केला का त्याला? हो, आम्ही तयार केला. आता घेतल्यापासून आदत वयातली मैदान बिदान जरा सांग, आम्हाला कुठं बोलायला काय? आदत वयात पोलिसला 2 वेळा 1 नंबर केला, नंतर 1-2 नंबर केला. शिरंब्या तिथं आदत बैलला 1-1 नंबर 2 वेळा केलं. परत कासेगावला केलं आणि वारुण जिल्हा 3 नंबर केला. आदत बैल दुसरा बैल मैदानला. असं बरंच आदतमध्ये 10-15. सगळ्यात पहिला गुलाल तुम्ही कुठं घेतला? कुठून सुरुवात झाली? पहिला आम्ही पोलिसला घेतला. कुणावर पायरा होता काय? त्यावेळी निलेश पाटील पोलूस सारंग बैल होता त्यांचा. त्याच्यावर नेमका बैलाचं पळ कसं आहे? बैला पळ कसं असतंय? सगळ्या बैलांचं कोणता ना कोणता तरी एखादा फिट असतो. आपल्या बैलाचं गणित कळायला नाही म्हणजे विषय काय. दोन्ही खांद्याला पण फुल स्पीड आहे. काय काय म्हणजे बरीच अनुभवी माणसं काय म्हणतात, कुठल्या तरी बैलाचा एखादा फिट असतो किंवा स्पीड जास्त असतो. पण आमच्या बैलाचं दोन्ही पण खांती फुल स्पीड आहे. पब्लिक 4 खांती तसा पोहतो, पण कड्यानं फक्त पब्लिकवर थोडा लागून पोहतो. लागून पोहतो म्हणजे नेमकं काय होतं? थोडा आत लागून पोहतो पब्लिकवर. असा खेळता म्हणजे खेळवर पळत नाही. आता चालू सीझनला कुठं कुठं गुलाल घेतलं तुम्ही? चालू सीझनला आता दात लावल्या बसनं काय गुलाल नाहीच, म्हणजे ओपन मैदानातच आम्ही खेळतोय. पण ओपन मैदानात आता दात लावला चोराड्याच्या मैदानात, पहिलं मैदान झालं त्यावेळी. तिथं दात मैदानातच पडलेला आदत बैल दुसरा बैल मैदान होतं. तर तिथं आम्ही गेल्यानंतर वासरात दात पडलेला रक्त येत होत. डायरेक्ट आम्ही दुसऱ्या बैलात गाडी टाकली, दुसऱ्या बैलात पण गट काढला सेमीला. त्या बैलाला जरा आमच्या पैरकरांच्या पायाला लागलं होतं. बेठाचं गावचा बैल, पब्लिकचा सेकंदावाला बैल होता गणा म्हणून. तर तिथं मार खाल्ला. नंतर आम्ही ओपनची मैदान खेळलो सगळी. जाईल तिथं आम्ही गट परवा लिंबूतला बी गट काढला सेमीला. काय गाडी सुट्टी झाली नाही त्यामुळे जरा अडचण. काय झालं सुट्टीला? म्हणजे सुट्टीला गाडी सुटली नाही आमची, म्हणजे नियोजन लागलं नाही. गाडी सगळ्यात लेट सुटली. एखादा आठवणीतलं मैदान आहे का तुमचं? वस्ताद बरोबरच. वस्ताद बरोबरच आठवणीतलं आता वांगीतलं मैदान. काय घडलं वांगीला? मी तिथे 3 नंबर केला. आठवणीतलं म्हणजे अचानक नियोजन झालं, गेलो मैदानला. गाड्या सगळ्या चांगल्या होत्या, फाटी थोडी यक्कार होती वासरावर. तरी पण ते दुसरा खोंड आम्ही मित्राचा एका घातला होता, देवीखिंडीचा पक्ष म्हणून. तर गाडी वासराचं कसं आहे, गाडीकडनं सुट्टी कसलं पण स्पीडची जरी गाडी असली तरी गाडी पासच होऊन देत नाही. म्हणजे तेव्हा ते धुंडेवाडीचा सिंगम फॉर्मला होता. आत्ता बैल नाही जास्त म्हणा, पण पहिला तो बैल चांगलाच गेल्या सीझनला टॉपलाच पळत होता. तिची गाडी सेमीला वासरावर बैल आलेला, पब्लिकवर तो पक्षाम पळत होता आणि वस्ताद आतल्या बाजून. गाडी खाली सुट्टी झाल्यापासून निकालापर्यंत पब्लिकवर गाडी पासच होऊन दिली नाही. तिथं म्हणजे त्याला आठवून इथलं मैदान सेमी पास झाला. कडन मासुरण्याला पण चांगलं मैदान मोठं झालं ओपनच. त्यावेळी गाड्या सगळ्या टॉपच्याच होत्या. गाडी खाली गेलो, गाडी वळवली, आम्हाला कळालं उजव्या साईडला गाडी चांगली नामांकित बैल आता टॉपला आहेत ती. तर गाडी वळवली, आमचे पैरकरी किंवा पोरं कुजबुज जायला लागली गाडी टॉपची आहे असं. ते म्हटलं काय असेल ते असेल, गाडी सोडी आम्हाला ड्रायव्हर ओंडचे म्हटले. तुम्ही काय बाकीचं गाडी बिडी बघू नका, गाडी फक्त व्यवस्थित सुट्टी करा. गाडी सुट्टी केली, गाडी चांगली तोंड काढून गाडी गेली. तेव्हा कसा होता आनंद नेमका तुमचा? नेमका म्हणजे मैदान 1 नंबर केल्यागतच आनंद झाला. गट काढला पण सगळ्या टॉपच्या गाडी ओपनच्या. आणि आपण नुसतं दात लावून ओपनचं पहिलं मैदान म्हणजे. आणि चांगली गाडी त्यावेळी गटाला सगळ्या चांगल्याच गाड्या होत्या. आता पहिल्याच नेमकं काय होतं तुम्हाला? पहिल्याचा विषय काय होतोय, आम्ही जास्त म्हणजे जास्त कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त नाही. आणि ते आता कसं होतं, आमचा ह्या आत्ता म्हणजे आमचा काय वडिलांचे जुना नात नाही. पहिल्या आवताची बैल होती की, पण शर्यतीचा नात म्हटलं तर मला आमच्या कुटुंबात एकट्याला आहे पहिल्यापासून. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या म्हणजे
कष्टावर हिमतीवर मना काय असेल ते आपलं आपल्या पद्धतीने आपण पैरा वगैरे नियोजन करतोय. आता माणसं म्हणते शरीर जनात करत जाऊ नको, काय सांगाल जरा. शरीर जनात करून जाऊ नको म्हटल्यानंतर आमच्या घरातली माणसं अशी आहेत की सगळी जे लोक म्हणते ते शरीर जनात चांगला नाही असं नाही, पण आमच्या घरातली पण आम्हाला म्हणजे पूर्ण सपोर्ट आहे. आमचे आई वडील म्हणा सगळ्यांना नाद असल्यामुळे कोण असं म्हणत नाही किंवा कोण काय ना काय असेल ते आपले सगळे आम्हाला देतात सपोर्ट. आता या आठ डेव्हर सरासरी किती खर्च येतो तुमचा युजन मैदानला? जर लांब गेल्यावर तसा 5-10 हजार रुपये खर्च येतो खाली घाटावर तिकडे तिकडे. आपल्या भागात इकडे तिकडे 4-5 हजार रुपये खर्च येतो. बायला जर वायदी दिली तर 15-20 हजाराकडे जातेच मग एक मैदान. आत्ता पण कुठल्या उठल्या पायरात पळालाय तिथे सांगा. आतापर्यंत आता ओपनला का आम्ही ओपनला म्हटलं तर गुड्डी रत्नचा आनंद भिषेंचा दिलेला डोंबिवलीवाल्यांना सरदार, परत ह्यो आमचा म्हणजे श्रीजा मालकांचा जर राम म्हणणं त्याच्यावर पळालो. नंतर त्यो शेकांचा तिकडं बेडसगावचा शिराळ भागातला गाणा म्हणणं असे म्हणजे मुचके टॉपचा बैल एक पण नाही आम्ही घातले. बैलाला नेमकं पहिलं काय बघून करता तुम्ही, म्हणजे कसा बैल लागतो तुमच्या बैलाला? आमच्या बैलाला फक्त आम्ही दोन्ही साईड पळणारा बैल बघतो, कारण अजून ह्याला कडेन पळविला नाही. आणि आत चांगला पळणारा बैल घातला तर मग पळतो पळवणार आम्ही ह्याला पण कडेन. फक्त आम्हाला स्पीडचा बैल असला म्हणजे बाल गाडी आमची जाईल तिथं राहणार. काय बैल खाल्लं कसं सुट्टीला? नेमकं सुट्टीला पण तडाखा चांगला आहे आणि कायम आम्ही कोणत्याही पैरात पळायचं म्हणलं तरी आम्ही आमचा बैल कमीच लावतो. म्हणजे सुट्टीला आम्ही काय लय फड वाडावडी हे असलं काय उद्योग करत नाही, फक्त शांत बैल उभा राहतो मांडायला शान आहे त्यामुळे आम्ही शांत उभा करतो. गाडी सुटली की आम्हाला माहिती आहे गाडी जरी किती वाढवून लावली किती काय केलं तरी आमचा बैल अजिबात इकडे तिकडे सरकत नाही, त्यामुळे थोडं मागे पुढे झालं तरी आम्हाला काय अडचण येत नाही. सरळच तासाला अजून रेकॉर्ड आहे एवढी मैदान पहिल्यापासून फेरा पहिला फेरा टाकल्यापासून तासाला अजून पाय नाही कधी लावलं. अरे कसं काय कुठल्या बैलानं कुठलं शिकवलं नेमकं तुमच्या याला? पहिल्यांदा आमचा यो मित्राचा बैल इथला पहिल्यांदा पाहुण्याच्याकडनं आम्ही फेरा टाकूनच घेतलेला खोंड. तर हिथं आमच्या इथे समर्थ म्हणून आहे काळा बैल आमच्या मित्राचा किरण जंगमचा म्हणून, त्याच्यावर आम्ही पहिलं फेरं 4-5 टाकलं आणि तिथून पुढं मग बैल बदलत तिकडे. आता पण कधीच तास शिवलं नाही मैदानात तर? नाही नाही कधीच नाही. आता घरी रेसल कशी घेता बैलाची? घरी आता मैदान असलं तर ठीक, मैदान नसलं तर मग चालवून आणतो. तर काय सांगाल वस्ताद बद्दल जरा? नमस्कार. वस्तादा एक आमच्या गावातला नामांकित बैल आहे. जबरदस्त अशी गाडी आपल्याला मैदानात बघायला मिळते म्हणजे वस्तादची. आणि वस्तादला म्हणजे लहानपणापासून घडवलंय ते आमचे पवन पाटील अण्णा मासुलीचे यांनी वस्तादला घडवलंय. आणि वस्ताद नाव ठेवायचं एकच कारण की वस्ताद म्हणजे एक प्रकारचा मास्टर, वस्ताद म्हणजे एक प्रकारचा मास्टर आहे. आणि एक दिवस हा बैल नक्कीच पूर्ण मैदानात मास्टर होणार आहे आणि 100% हा बैल एक दिवस हा वस्ताद म्हणजे वस्तादच राहणार. आता नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम येत? पैर जुळत नाहीत का चांगले? काय होतंय आपण मोठा पैरा अजूनपर्यंत कधी घातलेला नाही, आत्ताच ओपनला पळायला चालू केलेलं आहे, सुरुवात केली. इथून पुढे जर तसा पैरा मिळाला तर पैरा मोठं करणार आहे आम्ही वस्ताद बरोबर. आणि आमची तशी अपेक्षा आहे की वस्ताद हा पळणारच.